शेंगदाणा खोबराची चटणी याच्यासाठी काय साहित्य लागते ते पाहून घेऊ। हे लसणचं पाकळ्या घेतले आहे 10 ते 15, नंतर खोबरं घेतलेलं आहे, शेंगदाणे घेतले 7 ते 8, लाल मिरच्या तिखट घेतल्या आणि ही कलरसाठी लाल मिरची घेतली आहे आणि थोडं मीठ घेतलं आहे। पॅन गरम करायला ठेवते, 1/2 चम्मच तेल टाकून घेणार आहे, शेंगदाणे भाजून घेणार आहे, 2 ते 3 मिनटं शेंगदाणे थोडे लालसर भाजून घेणार आहे, तर हे सुकं खोबरं किसलेलं हे पण भाजून घेणार आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट मिरची आहे या हे पण टाकून घेणार आहे, 2 मिनटं असं भाजून घेणार। लसणाच्या पाकळ्या 10-12 घेतल्या होत्या त्या पण आपण याच्यात एक मिनटं असं भाजून घेणार आहे, हे थंड होऊ देणार आणि हे साहित्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व साहित्य टाकून घेतलं आहे, आपण कलरसाठी थोडी लाल तिखट टाकणार आहे, नंतर थोडं चवीप्रमाणे मीठ पण टाकणार आहे आणि हे मिक्सरमध्ये फिरून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण पाहू चटणी कशी झाली आहे। अशा प्रकारे ही चटणी मी मिक्सरमध्ये फिरून घेतली ऑन ऑफ करून। आता या चटणीला एकदम तुम्ही कंटिन्यू फिरू नका, थोडी जाडसर राहू द्या, हे बघा तर ती खूप टेस्टी लागते, पण तुमची चॉईस जर एकदम बारीक पाहिजे असेल तुम्हाला तर मग तुम्ही बारीक फिरून घ्यायला मिक्सरमध्ये। मी थोडी जाडसर ठेवली आहे, अशा प्रकारची तुम्ही चटणी करून बघा, तुम्हाला हिची टेस्ट खूप छान लागेल। जवसची चटणी, ही जवस तव्यामध्ये टाकली आहे आणि थोडी भाजून घेणार आहे, खूप जास्त नाही भाजायची, 1-2 ते 3 मिनटं लागतील ह्याला भाजायला, सारखं हलवत राहायचं, थोडी तीळ भाजून घेणार आहे, आणि सोबत 2-3 लाल मिरची आणि थोडंसं जिरं हे पण 1-2 मिनटं असे भाजून घेणार आहे। जवस आणि तीळ तसं पण पौष्टिक असतात, तर ही चटणी साईड डिश म्हणून आपल्या ताटाला आपण लावून घ्यायची, थोंडाला चव आणणारी चटणी आहे। आता जास्त दिवस टिकवायसाठी ही चटणी आपण तेल वगैरे काहीच नाही टाकलेलं आहे, कोरडीच भाजून घेतली आहे, जर तुम्हाला लगेच खायचं असेल तर तुम्ही याच्यात लसूण वगैरे टाकू शकता। आता मी हे थंड करून घेते, भाजलेली जवस आणि तीळ आणि ही मिरचीचे 2-3 तुकडे हे सर्व आपण मिक्सरमध्ये टाकणार आहे। कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकणार आहे, चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे, मिक्सीमध्ये वाटून घेणार आहे। तसं प्रकार आपली जवसाची चटणी तयार आहे। मी तवा गरम करायला ठेवलं आहे, आता आपण करणार आहे तिळाची चटणी। तीळ टाकली याच्यामध्ये, तीळला थोडं भाजून घेणार आहे, थोडे शेंगदाणे पण टाकणार आहे, 2 लाल मिरच्या टाकल्या आहे, थोडंसं खोबरं खिस टाकलं आहे, 1 ते 2 मिनटं चांगलं भाजून घेणार आहे। आता हे सर्व साहित्य भाजून झालेलं आहे, थंड करून मिक्सरमध्ये चटणी बनवून इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व भाजलेलं साहित्य टाकून घेणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ, कलरसाठी काश्मीरी लाल मिरची आणि हे आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। अशा प्रकारे तिळीची चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे, चटणी तयार आहे, कढीपत्ताची चटणी। आता हे कढीपत्ता मी वाळवून घेतलेले आहे उन्हामध्ये, तवा गरम केला आहे, याच्यावर थोडंसं तेल टाकणार आहे, चणा डाळ टाकणार आहे, थोडीशी उडद डाळ टाकणार आहे, थोडं जिरं टाकणार आहे, लालसर होस्तर ह्या डाळीला भाजून घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी 3-4 लाल मिरची टाकते तिखट, थोडासा कढीपत्ता टाकते, जास्त दिवस टिकते वाळून घेतलेल्या कढीपत्त्याची चटणी, खराब व्हायचे चान्स कमी राहतात। थोडंसं खोबरं टाकून घेणार आहे, हे पण भाजून घेणार आहे 1 ते 2 मिनटं, पण चांगलं 2 ते 3 मिनटं भाजून घेतलं आहे टोटल। काश्मीरी लाल मिरची टाकणार आहे, थोडं मीठ टाकणार आहे आणि हिंग टाकणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घेते, थंड झाल्यावर कढीपत्त्याची चटणी वाटून घेणार आहे। अशा प्रकारे मी सुख्या कढीपत्त्याची चटणी मिक्सरमध्ये वाटून घेतली आहे। सुख्या लाल मिरचीचा खर्डा हे तोंडी लावासाठी ताटामध्ये
खूप चांगलं खरडा आहे। ते तवा गरम केला आहे, लाल मिरच्या भाजून घेणार आहे आणि थोडंसं तेल टाकणार आहे, लसूण टाकणार आहे आणि खडा धनिया। हा खरडा करून ठेवला तर फ्रीजमध्ये खूप दिवस टिकतो आणि तुमच्या तोंडाला चव नसली तर तुम्ही या चटणी किंवा खरड्याला ताटामध्ये तुम्ही ह्या चटणीला खाऊ शकता, कारण ही तिखट लाल मिरची घेतलेली आहे मी, त्यात लसणाची टेस्ट आहे, खड्या धनियाची, हे सर्व मिळून खूप छान टेस्ट देते जिभेला। तर नक्की तुम्ही ट्राय करा ही चटणी किंवा खरडा। आता हे 2 ते 3 मिनटं आपण भाजून घेतलं आहे चांगलं। आता मी हे थंड करून घेते। मिक्सरमध्ये मी लाल मिरची, लसूण आणि अख्खा धनियाचं हे तिन्ही साहित्य मी टाकून घेतलं आहे आणि मीठ टाकणार आहे आणि मिक्सरमध्ये फिरून याची चटणी बनवून घेणार। तुम्ही पाहू शकता हा मिरचीचा खरडा किंवा चटणी, लाल तिखट मिरची आणि लसूणची ही चटणी मी तयार केलेली आहे। ही खूप तिखट चटणी असते, ताटाला तोंडी लावायला एकदम छान आहे आणि तोंडाला चव पण येते। जर तुम्हाला माझी चटणी करायची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तुमचा धन्यवाद।